माझा अवतार नाही अगं, नाही हात ते ही मोलकरीण आली आणि ही मोलकरीण गेली आणि या मोलकरणीचं काय आणि ह्या मोलकरणीचं काय बाबू कन्सिडर नाही ठेवली शी बाईच माझं बाळ होणार नाही चल ताई जाऊया चला टाटा पायावर मारला नाही त्याने खणून खणून पाय दुखवलाय सतत अरे हे काय करायचे हे घ्या कोणीतरी देव खाली कशाला ते नारळ ते तर मी या माझ्या मित्रांना बोलले होते की ऋतुजाला सायनला जिथून गावी जाण्यासाठी बस निघतात तिथपर्यंत सोडा तर हे लोक शनिवारी रात्री ऋतुजाला घेऊनच निघाले आणि आज रविवारी सकाळी इथे येऊन पोहोचलेत आणि रविवारी आम्ही देवबागमधून आता परत मुंबईला जायला निघतोय मला फिरवला नाहीस तू कुठेच होय ग जाऊया थांब जरा धीर धर आम्ही बारावी जाताना कुठे गेलो नव्हतो ए तू हाच डायलॉग आता 10 वेळा सांगून झाली हा अरे मी बसणार कशी हा ठीक आहे हे ठेव रील रील कम बनाय थोडा रील जरा कमी बनव ऐक ना ऐक ना नको नको रील जरा कमी बनव रील बनवायला लागली हॅशटॅग पढाई करायगा फिर वापस बाय 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 अरे जो बाबांना बाय बोललोच नाही बाबांना तू 2 मिनिटं अरे म्हणजे आम्हाला कसं आलं आम्हाला सगळे जण येताना असे थांबवत आहेत संगम 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 बोटिंग 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 आम्ही बोलतो वालाल कर वालाल कर वालाल कर पुढचे काय बोलतच नाही त्यांना माहिती अरे मी जेव्हा ऑटो मधून येते तेव्हा मलाही पटकन विचारतात बोटिंग बोट अरे अंकित तू जाऊन दे जाऊन दे पुढे जाऊन दे पुढे जाऊन आम्हाला आता तेच बोलत आम्ही कंटिन्यू एकच वालाल कर वालाल कर मग त्यांना काय आलं वालाल कर तिकडे वालालकरांकडे त्यांना ते यांची फेमस माणसं उदय उदय येतोय मम्मीने निरोप दिला उदय येतोय मी तुझ्या तर निघता निघता आम्ही वाटेत प्रदीपच्या मामाच्या घरी गेलो होतो हे प्रदीपच्या मामाचं घर आहे आणि हे कोकणातलं घर आहे इथे गणपती बसतो सगळ्यांचा तो वर्सल जी असते सगळ्यांची वर्सलचा गणपती आमच्या इथे बसतो चव्हाणांचा ही सलूनची खुर्ची आहे का एक कोणतरी घरात आलं तर मामा असं वगैरे करतो देवबाग मालवण रोड लेफ्ट साइडला मालवण आहे राईट साइडला गेलं तर देवबाग कडे रस्ता जातो मारुती मंदिराचा कार्यक्रम होता हनुमान जयंती ना इथे सगळी लोक आमच्याकडे यायची आठवते मला इथे टपाल पेटी असल्यामुळे सगळेजण रोज यायचे आमच्याकडे इथे गर्दी असायची लहान असायचो तेव्हा यायची मी कामी याच रोडने आमचं येणं जाणं ना मालवण कॉलेज त्याच्यामुळे हे घर माहिती आहे चल आधी इथे आधी होता आता उद्या मी तुझ्याकडे चाललो असतो नंतर आम्ही गेलो होतो महेश काकाच्या घरी जे मालवण मध्ये बॅडमिंटन शिकवतात हे त्यांचं घर आहे ड्रायव्हर 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 बॅग्स नीट ठेवा ये ड्रायव्हर काय तुम्ही अजून बांधताय जर एक तास झाला तू असं एकदम गदागद आनंद सॉरी पडेल पुढे जाते अंकिता आलाल कर हवेत तुला अजून काही जे काम आहे ते करून मला माझ्या बहिणीकडे जायचंय त्याच्यानंतर मला बहिणीकडे जायचंय फर्निचर वाल्याकडे जायचंय त्याच्यानंतर मला जेवायचंय सुरजच्या घरी जाऊन तिथे आणि त्याच्यानंतर मग मी ड्राईव्ह करेन ना माझ्या मामाचं माझ्या मामाचं गाव धामापूर आहे तर जाताना आम्ही तिथे थोडस धामापूरला थांबलो होतो काजूची फका हळद ती
निसनत नाही गो हळू गो झाला झाला काय वाट तरी धर तो खडे जात झाळकटी तो बागेत जाऊचा मामा इलो तो म्हणत कोण तरी शिरले ह्यो काहीतरी वेगळो ट्रेक दिसता माका आराम से आंबे चोर आंबे चोर आंबे चोर आंबे चोर आंबे ना काजी हे रतांबे आहेत ना हे आमचे रतांबे त्याच्या मध्ये सोला बनवतात ती ही रतांबे हे रतांबे ही अंकिताच्या मामाची बाग आम्ही त्याच्या बागेत दिलं मामाच्या मामक माहित आहे कच्चा बंटा पिकला ओ ऊपर देखो ऊपर आहे ये देखो ऊपर इधर इधर देखो रेड हे बघ काढणे हे हां छोटा आहे हां हां पकाऊ आहे ये जो फोड़ते वक्त जो जूस निकल रहा है ना ये इससे वो जूस इकट्ठा करके उसमें नमक ऐड करके फिर वो आगर बनता है अच्छा ये आप खा सकते हो खट्टा खट्टा सा लगेगा ये भी खा सकते हो इसमें शुगर डालने का मजा आएगा टेस्टी है ये माका अडला माका देतो की काय पर रेड कलर कैसे आएगा इसका वो आता है पकने के बाद पूरा एकदम ये भी पका हुआ नहीं था पूरा पकेगा तो आता है और उसमें नमक ऐड करके ऐसा पूरा उसको रखते हैं इकड़े पण है सीजन थोड़ा सा हे भाई भाई होय असा एक वरती तो कच्चा रे नहीं नहीं लाल अब पण ता काढणार इसका लो पिकलो ना हम ते काढ ना शिकलो पोरगो शिकलो मालवणिया इसके अंदर जो सीड होता है ना वो इसके अंदर जो सीड है ना उसका भी ये निकलता है मतलब वैक्स जैसा निकलता है जो पैर में फटी एडियो पे लगाते हैं चपाती वर पण खातला मुटला म्हणतात त्याला मुटला नहीं ये सब खराब है हां तो खराब है तो फेंक दो ये नहीं अच्छा है काजी मुकाट काजीची फका काढला नाही हा आईली कोणतरी निकाल ने मामा ने चष्मा चला आता जाऊया मग भूक लागली हे आंब्याची झाड वगैरे आहे त्या प्रकारे इथून हे सगळं खालचं माझ्या मामाचं आहे इकडे खाली हां इथून खाली चलो उतरताना सांभाळून फक्त माका हात देणे तर मीच पडले नाही माझा मोबाईल सांभाळतले तू काय तर बघ तुझा पूरा कोकम जो निकालते ना ऐसे एक एक तो निकाल नहीं सकते ऊपर जाके पूरा ऐसे मार मार के निकालते तो सब नीचे ऐसे गिरता है और फिर ऐसे बैठ के ना एक एक को उठाना पड़ता इतना सब मेहनत 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 कोकणी माणूस मेहनत करता और यहाँ पे देखो कांटे वाटे सब में हाथ डाल डाल के ऐसे निकालते पूरे हाथ फटते और ये जब पूरा करते हैं ना ये लोग ये अच्छा पका हुआ है ना अभी नहीं खराब है खराब फेंक दो ये लेकिन ये बिकता है ये सब करेंगे तो उसमें सब आ जाता है तो ये ऐसा ऐसा करके ना पूरे हाथ के नाखून वाखून खराब हो जाते हैं एसिडिटी इतनी मेहनत है हाँ इसलिए इसका रेट भी थोड़ा सा ज्यादा होता है तो लोगों को लगता है कि रेट ज्यादा है बट मेहनत बहुत है चला चला आता इसके एक्सप्लेन करता है इनका माई दे तू भाई ना रहा इसकी कट करो ये कट करो कोंकण में आए कोंकण में तो बस लो खाली दो आता माका मोबाईल आटते होते मी मरण दे मच्छर चावता चला मेहन इलेक्शन 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 सीन्स आता ह्यो पुरो रोड करतले आणि बारीक खडी मारूची ठेवून देतले दोन महिने तो सर पाऊस इलो परत खड्डे हे सुरंगाचे झाड आहे बघ इथे वास येतोय अंकिता सुरंगाचे झाड आहे बघ ओवळीची फुलं ही काय वास येतो त्याचा नाही मी झाडावर पण दाखवली हे बघ हे बघ ओवळीची फुलं दाखव हे का सुरंगा म्हणतात मालवणीत त्याचा हार वळ सुरंगाचं वळे सर तो तुका होय होत ना गाडीत वास मस्त येतो त्याचा ह्याला साप अट्रॅक्ट होतात पण वेन कोकणी
नाही घेते हे माझ्या हातातलं घे जरा सूरज हे घे चला चला वर्टिकल घेतलास का वर्टिकल घे बर्गर घ्यायला थांबतोय आम्ही माझ्या भाजीसाठी पिझ्झा बर्गर आणि ते देऊन आम्ही मुंबईला प्रस्थान करणार आहोत नाही तो पहिलं सीमा आजीला दाखवते पिझ्झा दिला म्हणून सीमा आजी नुसती मला एक ते पोरांकडे जा पोरांकडे जा सांग सीमा आजीला मिळालो म्हणून हा पण करूया व्हिडिओ मालवणीवाला मग तू करायला पाहिजे तू माझ्यासोबत करायला तुला देवबागला यावं लागणार फ्राईज येते बघू त्याच्या कोण सजण अब पोर खाता आई बघून घे अब पोर म्हणते तू तू खातेस म्हणते मला म्हणते मुंबईला तिला मिळत नाही त्यांना घेऊन जा मिळत नाही रोज बाहेरच ना आज मला काहीतरी वेगळं खायचं असं वाटतंय बोल मग असं काय करतो मालवणी गजली तू मस्त सांगशील ए ती का ती काकी कशी करत होती ते दाखव ना लाजन बिजन दाखव नको कानपडीत मारीन ती काकी कशी करत होती दाखव ना ते गजाली मारलेलं असते ती नाही कामाला यायची ती ह्याला बरं झालं मी नाही आले ते नाही तर तू माझा दिवस वेस्ट केला असतास त्या दिवशी आले असते तर तू तर भाव खाऊन दाखवतेस वा वा त्या माझ्या पुढचा असा बघला तू आणि प्राजक्त सेम बाहेरचा खाऊ काय तुमका नाही करूच बंद तू का तुला मुंबईला घेऊन जाऊ मला तुला न्यायचंच नाही ना पण मला माहिती आहे तू कशी असते बर्गर बिर्गर काय मिळणार नाही तुला नाही नेणार मी तिला नेणार आई चांगली आता झाली आहे आई तशी नव्हती आई अति चांगली होती पहिल्यांदा आता आई फक्त चांगली झाली आहे कळलं आई जेव्हा अति चांगली होती ना त्याच्यामुळे आईची वाट लागली हा म्हणून मी तिला सांगते की आईसारखं अति चांगली बनू नकोस चांगली बन फक्त तू नाही तू विचित्र आहेस तू चांगली नाही आहे माझ्यासारखे मग तो मोठा प्रॉब्लेम आहे ना तू माझ्यासारखी हाच मोठा प्रॉब्लेम आहे काय फणस नको बाई माका नको 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 माका कंटाळ येलो तूच खा काय किती दोन तास थांबलो आम्ही पावणे सहाच दिलो आम्ही होय पोट बाहेर आले व शी माझा कमी केला मी बोललो ना पावड पाडव्यापर्यंत माझा आत जाणार आता आम्ही आलो एक कुंदे गावात कुंदे कसालमध्ये गाव आहे आणि हे सूरजचं घर आहे आणि सकाळी आम्ही 11 वाजता देवबाग मधून निघालो होतो आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही अजूनही सिंधुदुर्ग मध्येच आहोत इथून आम्ही नंतर निघणार आहोत मुंबईला जायला हो लवकर ये जरा हा काय मग अंकिता कसं वाटलं खळ्यात बसून जेव सूरजच्या घरचं वातावरण खूप छान आहे आम्ही गावणे खातोय हा चिकन खातोय यार मला दाखवतोय 2 दिवस भाई 19 एप्रिल 20 एप्रिलला अख्खी कोंबडी खाणार आणि तुला दाखवून खाणार मी नाही येत तुला तू दे फोटो दाखव झाला मी खाऊ बसा नको ए सूरजच्या परड्यातली विविध प्रकारची झाडे आपण बघतोय मिरची वगैरे भरपूर आहे ते काय काय गवती चहा पण आहे देवबाग देवबाग ए पण 2 घेऊन जा यार मेल फिमेल नेतील तर बरं आहे ए हे ओव्याचं झाड आहे ना हवंय तुला हवंय रे
भजी साठी याला विचारते प्रदीपला. पण आता नको पावसात नको नको राहून दे. पावसात तुका भर चिखल असतो. मला शेण सारवायचं आहे कधीतरी. आता सारू का आमच्या सगळ्यांकडे आता लादी झाले ना. सारणार तरी आमच्या ह्या घरात आहे ना. ह्या घरात सारवू द्या. नाही मला सारवून बघूच मी कधी केलंय नाही ना. आईकडे आई म्हणजे धामापुरातली ना थोडे सारव घेत ना लोक तेव्हापासून वाटायचं सारवायचं सारवायचं. ती अशी मस्त झाडू घेऊन करी तेव्हा वाटायचं. आता सगळ्यांकडे लादिया झाले काही मिळणार नाही. त्याच्यामुळे सारवचं माझं स्वप्न राहुला. घर माझं देवबागेत. आई बाबा देवबागेत असत पण आई माझी धामापुरातली देसाईंकडे. देसाई खायचे तुम्ही हो ताबडतो निघातो. सुराजा तुमचे आहे तिकडे मशी. ओले मारणार ए सोबत या रे कोणीतरी सोबत. सोनू सोनू ओले 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 माझे बापू. सोनू पोषण मस्त आहे रे तू. ओले तू पण छान दिसत सोनू. छान छान दिसत. सेम शुडत छाक दिसत. आईच्या मायरक पहिली होती गुरा. आता नाही. आता सगळ्यांकडे आता सगळे असलं. दोघ कशी का. दोन मजारी म्हटलंय. मला वाटलं जुळी बिळी झाली. दोन मशीन जुळी नाही झाडत ना गुरांका. सेमच वयाची असत का एकाच वयाची. एका बारीक कसं पोट इतक्या आत कस हाडा कशी याची. अरे चल तू चल ये. आम्ही चोरी करायला चाललो काजूचे. काटा घुसला पाहिजे. काटा अंकित अंकिता हे काढू नाही शकत तू अंकिता. त्यांचे लोक मी नाही काढत. काजी आमची काजी ती भाई आज मेरी. इथून बघून चल काटे गोंडू आहे बघ. बघ गोंडू घुसलेला पायामध्ये. कोणतरी म्हणत गावात येत माझ्या गोंडू. सांग देवबागेत ते का मी फिरवू शकते. आमचे देवबागेत मी हयच फिरेन. हय ना बघून चला रे काटे असत ते पण बोरणीचे. बोरणी नाही करवंद. खाली पडलाय. हो बाय हो बघ ते बघ खाली पण हा हा बघ इथे काजू आहे इथे कच्चा. हो हो एका पका म्हणतो. तिकडे असतात बरोबर ना वाटत अंकिता. दुसऱ्याच्या मला तुला सांगायचं तर तिकडे नेलो असतो ना माझ्या मागे. तोंड बंद ठेवायचं. ब्लॉकचं नाव माझी खाली जातील गावात मला चार लोक. मसाला लावून काय घेऊन नाही जाऊ शकत आपण.
उपास चालेत ते आणि आता संध्याकाळी खाऊ पण संध्याकाळचे खाणत नाही रे संध्याकाळचे नाही खाणं पोटात दुखतला थोडा कळतं ना तुका मालवणी इतक्या कळता मा ही काज असं हे का असं काढतं हे बघ असं करून असं काढतं ही काज असं नाही लोकांची म्हणून अशी लायकीत त्यांच्या मुळात ठेवून द्यायची चोरी करायची नाही आणि बोंडू खायचो असं खायचं दाखव तुका नाही गावतो मग हो पाटल्या दाराक माझ्या खूप होत खाऊ शकत होतो मीठ मसाला लावून काय लागला असता ते टेस्टी आहे टेस्टी म्हणजे खा तू भैनारो तुका खाऊ को झाडलो भैनारो खाता तो घाबरणार नाही कोणा पण आपल्याला माहिती आहे ना काय एक बार गलती मुझसे बार बार नाही होगी कमी अर्थ सांगलंय काय मेला हुमले चढले पाया मग तेच सांगतो मच्छर पण अरे बघ ना मॅन वर्सेस वाइल्ड वन उलट सुलट फिरलो मोबाईल तो चल चल बारीक बारीक चावतोय हुमले लोकांना हुमले दाखवाय हुमले नाही मगोडे हे हे का हुमले म्हणतो ते बघा हुमले हे तरी छोटे आहेत मेले हो सूरज यू वॉन्ट फका 7 बजे लॉग इन कर तुझा कसला काम ए माझ्या बॅगेर बिगेर बसा नको चल रे चल रे सरक रे वाणी किती कॉपच्यात गेले मी आंब्याच्या बॉक्स गणपती बाप्पा साइड किया था ठीक है अंकिता वीडियो करू नको प्लीज अंकिता तुझी फाटणार मला सो तर अशा प्रकारे भूताच्या गोष्टी करत मजा करत आम्ही 8 वाजता सिंधुदुर्गातनं निघालो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आम्ही 8:15 दरम्यान आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मला बरीच कामं होती मला त्या दिवशी पण सुट्टी नव्हती त्यामुळे झोपसुद्धा व्यवस्थित झाली नव्हती आमची कोणाचीच हे लोक तर 48 तास ट्रॅव्हलच करत होते माझी थोडीशी झोप झाली होती आणि तरीसुद्धा काही झोप येतच होती मला पण कामं होती आणि सोबत आम्ही येताना आंबे घेऊन आलो होतो जे काही आमचे जवळचे लोक आहेत त्यांचे द्यायचे होते त्यांना आंबे द्यायचे होते पहिला आंबा जो देतो आम्ही लोक जवळच्या नातेवाईकांना तो त्यामुळे ते आंब्याचं पण कुरिअरवाल्याशी कनेक्ट करून देणं वगैरे ते सुद्धा काम होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी पोचल्या पहिलं ते काम चालू केलं अगदी 9-10 वाजता ते काम संपवलं आणि त्याच्यानंतर सगळेजण आपापल्या ऑफिससाठी निघून गेले आणि असं आमचंही अनएक्सपेक्टेड एक टूर झाली जी आम्ही मजा करत आलो तर एवढंच होतं ह्या व्लॉगमध्ये आपण भेटूया लवकरच दुसऱ्या व्लॉगमध्ये अंटिल देन बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्लॉग टेक केअर